आता विशाल पाटलांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानं सांगलीची लढत ही फारच इंटरेस्टिंग होणार आहे. सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराचा आता अधिकृतपणे नारळ फोडलाय, सुरुवात केली आहे. औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडत दत्ताचं दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे. लिफाफा या चिन्हावरती विशाल पाटील आता अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सांगलीतून उतरले. तर आपण पाहतोय विशाल पाटील यांच्या अपक्ष लढण्यानं सध्या सांगलीतील ही लढत अत्यंत महत्वाची आणि इंटरेस्टिंग होतीये, कारण लोकसभेच्या आखाड्यामध्ये आता विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यावर काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार अशी सुद्धा सध्या माहिती मिळतीये. मात्र तरी सुद्धा विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आता अपक्ष म्हणून ते लढण्यासाठी सज्ज झाले. आज आमच्या परंपरेप्रमाणे औदुंबर दत्त मंदिरात आज आमच्या प्रचार साहित्याचं शुभारंभ उद्घाटन केलं. आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या, अंकलकोप औदुंबर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे. येणाऱ्या काही दिवसात तुम्ही बघालच की हे जनतेनी ठरवलेला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठीशी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे.